राष्ट्रीय गंगा परिषदेच्या बैठकीसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी कानपूरमध्ये दाखल, गंगा स्वच्छतेच्या कार्यक्रमाचा घेणार आढावा. झारखंड विधानसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्याचा प्रचार आज संपणार. नागरिकत्व सुधारणा विधेयकाला सुरुवातीला केलेल्या विरोधानंतर ईशान्येकडच्या राज्यातल्या परिस्थितीत झपाट्यानं सुधारणा, गुवाहाटी आणि शिलाँगमध्ये संचारबंदी शिथिल. अंमली पदार्थ नियंत्रण विभागानं 20 किलो कोकेन केलं जप्त, आंतरराष्ट्रीय बाजारात याची किंमत 100 कोटी रुपये. वस्तू आणि सेवा कराचे दर वाढवण्याचा कोणताही प्रस्ताव विचाराधीन नसल्याचं केंद्रीय वित्तमंत्री निर्मला सीतारामन यांनी केलं स्पष्ट. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर महाभियोग चालवण्यासाठी 2 आरोपांना अमेरिकी संसदेच्या न्यायालयीन समितीची मंजुरी. आणि ब्रेक्झिटचा अध्याय समाप्त करण्याचा आणि लोकांनी दाखवलेला विश्वास सार्थ ठरण्यासाठी अहोरात्र काम करण्याचा ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन. उत्तर प्रदेशात कानपूर इथं आज राष्ट्रीय गंगा परिषदेची महत्वाची बैठक होत असून पंतप्रधान नरेंद्र मोदी या बैठकीत गंगा नदीच्या स्वच्छतेशी संबंधित विविध कामांचा आढावा घेणार आहेत. या परिषदेचे अध्यक्ष म्हणून ते या बैठकीत सहभागी होणार आहेत. चंद्रशेखर आझाद कृषी आणि तंत्रज्ञान विद्यापीठामध्ये ही बैठक होणार आहे. या बैठकीसाठी पंतप्रधान काही वेळापूर्वीच कानपूरमध्ये दाखल झाले आहेत. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी पंतप्रधानांचं स्वागत केलं, त्यानंतर चंद्रशेखर आझाद यांच्या पुतळ्याला पंतप्रधानांनी पुष्पांजली अर्पण केली. गंगा परिषदेच्या बैठकीत गंगा नदीशी संबंधित 5 राज्यांचे मुख्यमंत्री अथवा त्यांचे प्रतिनिधी या बैठकीत सहभागी होणार आहेत. त्याशिवाय राष्ट्रीय गंगा परिषदेचे पदसिद्ध सदस्य आणि पर्यावरण, जलशक्ती, वित्त आणि कृषी मंत्री यांच्यासह संबंधित मंत्रालयांचे 10 मंत्री देखील बैठकीत सहभागी होतील. नमामी गंगे कार्यक्रमाची माहिती देणाऱ्या एका प्रदर्शनाची पंतप्रधान पाहणी करतील. 4 आठवडे चाललेलं संसदेचं हिवाळी अधिवेशन काल अनिश्चित काळासाठी संस्थगित करण्यात आलं. या सत्रात लोकसभेनं 130 तास 45 मिनिटं काम केल्याची माहिती लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी दिली. अनेक महत्वाच्या विधेयकांवर चर्चा होऊन ती मंजूर झाल्याचं त्यांनी सांगितलं. 48 अहवाल सदनात मांडण्यात आले. वायू प्रदूषण आणि हवामान बदल तसंच शेतकऱ्यांचं झालेलं नुकसान अशा 2 आपत्कालीन चर्चा लोकसभेत या अधिवेशनात झाल्या. राज्यसभेत 108 तास 33 मिनिटं कामकाज झालं. 15 महत्वाची विधेयकं मंजूर झाल्याची माहिती सभापती एम व्यंकय्या नायडू यांनी दिली. गदारोळामुळे 11 तास वाया गेले, मात्र नियोजित कामकाज पूर्ण करण्यासाठी सदस्यांनी अधिक वेळ दिला असं त्यांनी सांगितलं. नागरिकत्व सुधारणा, संविधान सुधारणा, शस्त्र सुधारणा तसंच विशेष सुरक्षा सुधारणा विधेयकांना मंजुरी देण्यात आली. यासह दिल्ली राष्ट्रीय राजधानी क्षेत्र, दादरा नगर हवेली आणि दमण दीव विलीनीकरण, कर कायदा सुधारणा, त्याचबरोबर जहाज पुनर्वापर आणि ई सिगारेट प्रतिबंध कायदा यासंदर्भातली विधेयकं या अधिवेशनात मंजूर करण्यात आली. दरम्यान काल लोकसभेत शेवटच्या दिवशी कामकाज सुरू होताच अध्यक्ष ओम बिर्ला यांनी संसदेवरील दहशतवादी हल्ल्यातल्या शहीदांना आदरांजली वाहिली. त्यानंतर संसदीय कामकाज मंत्री अर्जुन राम मेघवाल यांनी काँग्रेस खासदार राहुल गांधी यांनी प्रचारसभेत केलेल्या वादग्रस्त विधानाबाबत स्थगन प्रस्ताव मांडला. गांधी यांच्या वक्तव्याबद्दल भाजपा खासदार आक्रमक झाले आणि त्यांनी घोषणा दिल्या. गांधी यांच्या वक्तव्याबाबत केंद्रीय महिला आणि बालविकास मंत्री स्मृती इराणी यांनी संतप्त भावना व्यक्त केल्या. सभागृहात गदारोळ कायम राहिल्यामुळे अध्यक्ष ओम बिर्ला यांनी दुपारी 12 वाजेपर्यंत कामकाज तहकूब केलं. त्यानंतरही गदारोळ सुरूच राहिल्यामुळे सभापती ओम बिर्ला यांनी कामकाज अनिश्चित काळासाठी संस्थगित केल्याची घोषणा केली. झारखंड विधानसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्याचा प्रचार आज संपणार आहे. या टप्प्यात धनबाद, गिरीडोह, देवघर आणि बोकारो जिल्ह्यातल्या 15 जागांसाठी 16 डिसेंबरला मतदान होणार आहे. दरम्यान कोयलांचल आणि संथाल परगाणा क्षेत्रामध्ये 4थ्या आणि 5व्या टप्प्याच्या प्रचारानं वेग घेतला आहे. विविध पक्षांच्या दिग्गज नेत्यांच्या प्रचारसभा आणि रोड शोची रणधुमाळी सुरू आहे.
काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी देशातल्या बलात्काराच्या घटनांसंदर्भात केलेल्या वादग्रस्त वक्तव्याच्या विरोधात भाजपानं निवडणूक आयोगाकडे धाव घेतली आहे. राहुल गांधी यांच्या विरोधात कठोर कारवाई करावी अशी मागणी केंद्रीय मंत्री आणि भाजपा नेत्या स्मृती इराणी यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळानं निवडणूक आयोगाकडे केली आहे. राहुल गांधी या घटनांचा वापर राजकीय शस्त्र म्हणून करत आहेत असा आरोप इराणी यांनी वार्ताहरांशी बोलताना केला. केंद्रीय मंत्री निर्मला सीतारामन यांनी देखील राहुल गांधी यांच्या वक्तव्याचा निषेध केला आणि राहुल गांधी यांचं वक्तव्य अतिशय भयंकर असल्याचं सांगितलं. मात्र या प्रकरणी माफी मागावी ही भाजपाची मागणी राहुल गांधी यांनी फेटाळली आहे. आपण आपला मुद्दा मांडला आहे आणि त्याबद्दल कधीही माफी मागणार नाही असं राहुल गांधी यांनी म्हटलं आहे. ऐतिहासिक नागरिकत्व सुधारणा कायदा राज्यात त्वरित लागू करावा अशी मागणी भाजपा नेते आशिष शेलार यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहून केली आहे. काँग्रेस नेते आणि राज्याच्या मंत्रिमंडळातले मंत्री नितीन राऊत यांनी या कायद्याला विरोध केला असल्यानं त्याबाबत सरकारची भूमिका स्पष्ट करावी असं त्यांनी सांगितलं. या कायद्याला विरोध करून लोकांमध्ये संभ्रम निर्माण करत असल्याबद्दल त्यांनी काँग्रेसवर टीका केली. भाजपाचे मुख्य प्रवक्ते माधव भंडारी यांनी देखील काँग्रेसवर टीका केली आहे. राज्यघटनेचा अवमान करण्याच्या आणि संसदेच्या अधिकारांना आव्हान देण्याच्या वृत्तीचं प्रतिबिंब काँग्रेसच्या कृतीतून दिसत आहे असं त्यांनी एका निवेदनात म्हटलं आहे. नागरिकत्व सुधारणा विधेयकाच्या मुद्द्यावर ईशान्येकडच्या राज्यात काही भागात निर्माण झालेला तणाव कमी झाला असून परिस्थितीत झपाट्यानं सुधारणा होत आहे. आसाममध्ये गुवाहाटी इथं लागू करण्यात आलेली संचारबंदी आज सकाळी 9 वाजल्यापासून शिथिल करण्यात आली असून संध्याकाळी 4 वाजेपर्यंत संचारबंदी लागू राहणार नाही. संचारबंदी शिथिल झाल्यामुळे दिसपूर, उझन बाजार, चंदमरी यांसह विविध ठिकाणी दुकानांबाहेर लांब रांगा पाहायला मिळत आहेत. ऑटो रिक्षा, सायकल रिक्षा यांची वाहतूकही सुरू झाली आहे. तसंच शहरातले पेट्रोल पंप सुरू झाल्यानं त्या ठिकाणीही वाहनांच्या रांगा लागल्या आहेत. शांतता राखण्याचं आवाहन आसामच्या पोलीस महासंचालकांनी केलं आहे. शांततेनं निदर्शनं करणाऱ्यांवर कोणतीही कारवाई होणार नाही, मात्र कायदा हातात घेणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात येईल असा इशारा पोलिसांनी दिला आहे. दरम्यान शिलाँगमध्ये ही परिस्थिती सुधारणा झाल्यामुळे आज सकाळी 10 ते संध्याकाळी 7 वाजेपर्यंत संचारबंदी शिथिल करण्यात आली आहे. अंमली पदार्थ नियंत्रण विभागानं 20 किलो कोकेन जप्त करून यासंदर्भातलं मोठं आंतरराष्ट्रीय रॅकेट उद्ध्वस्त केलं आहे. भारतात जप्त केलेल्या कोकेनची आंतरराष्ट्रीय बाजारात 100 कोटी रुपये किंमत आहे, तर इतर देशांमध्ये केलेल्या कारवाईत 1300 कोटी रुपयांचं कोकण, दिल्ली, पंजाब, उत्तराखंड आणि महाराष्ट्र या राज्यात ही टोळी सक्रिय होती. या टोळीतली व्याप्ती ऑस्ट्रेलिया, कॅनडा, अमेरिका, इंडोनेशिया, श्रीलंका, कोलंबिया, मलेशिया आणि नायजेरिया या देशांमध्ये पसरली होती. आधारशी संबंधित सर्व कामं एका ठिकाणी करणारं राज्यातलं पहिलं आधार सेवा केंद्र कालपासून नागपुरात सुरू झालं. यावेळी नागपूरचे जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे आणि आधारच्या मुंबई विभागाचे सहायक महासंचालक सुमनेश जोशी उपस्थित होते. नवीन आधार कार्ड तयार करणं, जुन्या कार्डावरचं नाव, पत्ता, मोबाईल क्रमांक बदलणं अशी सर्व कामं या केंद्रात केली जाणार आहेत. 12 खिडक्यांवर टोकन पद्धतीनं आधारची कामं करण्यासाठी व्यवस्था या केंद्रात करण्यात आली आहे. बालकांना चांगलं आरोग्य लाभावं यासाठी केंद्र सरकारच्या आरोग्य विभागाची इंद्रधनुष्य लसीकरण मोहीम सातारा जिल्ह्यात प्रभावीपणे राबवली. लहान मुलांमधील मृत्यू आणि आजाराचं प्रमाण कमी करण्यासाठी केंद्र सरकार मिशन इंद्रधनुष्य लसीकरण अभियान 2 राबवत आहे. सातारा जिल्ह्यातील आरोग्य विभागातील आशा स्वयंसेविका, आरोग्य सेविका यांच्यामार्फत दुर्गम तसंच जोखीमग्रस्त भागात जाऊन गरोदर माता आणि बालकांचं सर्वेक्षण केलं आणि या अभियानाअंतर्गत सातारा जिल्ह्यातील सर्व प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये 168 लसीकरण सत्र आणि मोबाईल टीमद्वारे डोंगरदऱ्यातील आणि दुर्गम भागातील गरोदर माता आणि बालकांपर्यंत लसीकरण मोहीम पोहोचवली. या मोहिमेअंतर्गत एकूण सर्वेक्षण करण्यात आलेले की जी ज्या गरोदर स्त्री आणि जी बालके ही लसीकरणापासून वंचित राहिलेली आहेत त्या सर्वांना आपल्याला लसीकरणाचे डोस पूर्ण करायचे आहेत. ही जी मोहीम आहे ही सलग 4 महिने डिसेंबर, जानेवारी, फेब्रुवारी, मार्च ही
पहिल्या सोमवारपासून ही पहिल्या सोमवारी आपण राबवणार आहोत आणि त्या संपूर्ण आठवड्यामध्ये हे सर्व जे डोस लाभार्थींचे राहिलेले त्यांना आपण हे डोस देणार आहोत. 69 बालके 0 ते 2 वर्षाची आणि 99 गरोदर स्त्रिया यांना आपण 165 लसीकरण सत्र मिशनमधून आपण त्यांना हे डोस देणार आहोत. आणि शिवाय जी लाभार्थी सुटलेले आहेत त्यांना आपण नियमित लसीकरण सत्रामध्ये देखील त्यांना डोस देणार आहोत. मिशन इंद्रधनुष्य अभियानामुळे भावी पिढीला निरोगी आणि सुदृढ आरोग्य मिळण्यास नक्कीच मदत होईल. मुंबईतल्या अंजुमन ए इस्लाम संस्थेत राष्ट्र उभारणीत युवकांची भूमिका या विषयावर काल परिसंवाद झाला. यावेळी मुंबईचे पोलीस आयुक्त संजय बर्वे यांनी राष्ट्र ही संकल्पना उदाहरणासह स्पष्ट करून सांगितली. धर्म वंशिकता या आधारे केवळ राष्ट्रनिर्मिती होत नसते तर समान राजकीय सामाजिक सांस्कृतिक इतिहास समान भौगोलिक सीमा असलेले लोक राष्ट्र घडवत असतात असं बर्वे यांनी सांगितलं. मुंबई हे जगातलं सर्वाधिक शांतता शहर असून त्यासाठी आपण पोलिसांचे आभार मानले पाहिजेत असं संस्थेचे अध्यक्ष झहीर हे काझी यांनी सांगितलं. केंद्र सरकारच्या राष्ट्रीय आरोग्य अभियानाअंतर्गत सांगली जिल्ह्यात बाल स्वास्थ्य उपक्रम राबवण्यात येत आहे. राज्यात सांगली जिल्हा या कामात प्रथम क्रमांकावर आहे. 3 ते 12 वयोगटातली बालकांची वैद्यकीय तपासणी करून या योजनेमार्फत त्यांच्यावर मोफत शस्त्रक्रिया केल्या जातात. जिल्ह्यात आतापर्यंत 950 बालकांवर शस्त्रक्रिया करण्यात आल्या आहेत. या योजनेतून चालू वर्षी हृदय शस्त्रक्रियेसाठी 95 मुलांची निवड करण्यात आली. या मुलांना सांगलीतून मुंबईकडे SRCC रुग्णालयात पाठवण्यात आलं. मुलांच्या शस्त्रक्रिया औषधं आणि संबंधित खर्च आरोग्य विभागामार्फत केला जाणार आहे. मुंबई दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीवरून प्रसारित होणाऱ्या कृषी दर्शन आणि आमची माती आमची माणसं या कार्यक्रमांच्या सल्लागार समितीची बैठक काल नागपूरच्या कृषी महाविद्यालयात पार पडली. दूरदर्शन केंद्राचे सहाय्यक संचालक जयू भाटकर, कार्यक्रम अधिकारी जावेद शेख, डॉ पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे संचालक डॉ दिलीप मानकर आणि नागपूर दूरदर्शन कार्यक्रम प्रमुख अतुल भुसारी यावेळी उपस्थित होते. कृषीविषयक कार्यक्रमांमध्ये विविधता असावी अशी अपेक्षा व्यक्त करत कार्यक्रम व्यक्तिकेंद्रित नसावा असं भाटकर म्हणाले. तर संवेदनशील माध्यम म्हणून दूरदर्शनकडे बघितलं जातं. तसंच कार्यक्रमांच्या माध्यमातून ग्रामविकास आणि शेती विकास विषयक जनजागृती करण्यात दूरदर्शनचं मोठं योगदान असल्याचं मानकर यावेळी म्हणाले. कतारमधल्या दोहा इथं झालेल्या आंतरराष्ट्रीय कनिष्ठ विज्ञान ऑलिम्पियाड स्पर्धेत भारत 6 सुवर्णपदकं जिंकणारा एकमेव देश ठरला आहे. कतार पर्यावरण आणि ऊर्जा संशोधन संस्थेनं आयोजित केलेल्या व्हिडिओ निर्मित स्पर्धेत भारतानं 3रा क्रमांक पटकावला आहे. 70 देशातले सुमारे 322 विद्यार्थी या स्पर्धेत सहभागी झाले होते. भारताकडून या स्पर्धेत सहभागी झालेल्या सर्व विद्यार्थ्यांनी सुवर्णपदकाची कामगिरी करत भारताला अव्वल स्थान पटकावून दिलं आहे. यावेळी होमी भाभा सेंटर आणि टाटा मूलभूत संशोधन संस्थेच्या संशोधकांनी या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केलं. या दोन्ही संस्था दरवर्षी विज्ञान ऑलिम्पियाडसाठी विद्यार्थ्यांची निवड करतात तसंच त्यांना प्रशिक्षण देण्याचंही काम करतात. राष्ट्रीय मिल मजदूर संघाचे संस्थापक कामगार महर्षी ग. द. आंबेकर यांच्या 55व्या स्मृती दिनानिमित्त मुंबईत स्मृती सप्ताहाचं आयोजन करण्यात आलं होतं. राष्ट्रीय मिल मजदूर संघानं आयोजित केलेल्या 7 दिवसांच्या कार्यक्रमाची काल महात्मा गांधी सभागृहात सांगता झाली. स्मृती सप्ताहादरम्यान झालेल्या विविध स्पर्धांमधून विजयी झालेल्यांना मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात आले. पुण्यात सुरू असलेल्या सवाई गंधर्व महोत्सवाची काल पंडित जसराज यांच्या गायनानं सांगता झाली. पंडित जसराज यांनी जय जयवंती राग गाऊन रसिकांना मंत्रमुग्ध केलं. आपण रसिकांच्या आशीर्वादामुळेच गाऊ शकत आहोत अशा भावना त्यांनी व्यक्त केल्या. मणे मन नमा मणे मन नमा मणे मन
याआधी मूळचे स्वित्झर्लंडचे असलेले केन झुकेरमन यांच्या सरोदवादनालाही रसिकांनी भरभरून दाद दिली. झुकेरमन हे ज्येष्ठ सरोदवादक अली अकबर खान यांचे शिष्य आहेत. नंदुरबार जिल्हा क्रीडा विभागामार्फत जिल्ह्यात फिट इंडिया मोहिमेला सुरुवात झाली. यावेळी विद्यार्थिनींनी विविध योगासनांची प्रात्यक्षिकं दाखवली, तसंच तज्ज्ञांनी उपस्थितांना मार्गदर्शन केलं. विविध क्रीडा प्रकारात नैपुण्य प्राप्त केलेल्या खेळाडूंचं जिल्हाधिकारी डॉ राजेंद्र भारुड यांनी कौतुक केलं. या कार्यक्रमाच्या प्रारंभी शहरातून स्वच्छता मोहीम राबवण्यात आली. येत्या 18 डिसेंबरपर्यंत सुरू राहणाऱ्या या कार्यक्रमाअंतर्गत जिल्ह्यातल्या सर्व महाविद्यालयं आणि शाळांमधून सुदृढ आरोग्याचं महत्व पटवून देण्यात येणार असून क्रिकेट स्पर्धा, पारंपरिक खेळ आणि कवायती, खो खो स्पर्धा, जनजागृती रॅली, सायकल रॅली, चर्चासत्र यांसह विविध कार्यक्रमांचं आयोजन केलं आहे, अशी माहिती जिल्हा क्रीडा अधिकारी सुनंदा पाटील यांनी दिली. झारखंडमध्ये विधानसभा निवडणुकांच्या प्रचाराला वेग आला असून दिग्गज नेत्यांच्या प्रचारसभा होत आहेत. भाजपाचे ज्येष्ठ नेते आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची गिरिडीह इथं प्रचारसभा सुरू आहे. पाहूयात या सभेचं थेट प्रक्षेपण. मोदी जी के नेतृत्व में झारखंड को विकास के रास्ते पर ले जाना. आप लोग कुछ ही दिनों के अंदर जब अपना वोट देने के लिए जाएंगे, मैं आपको अपील करने आया हूं. आपका एक वोट हमारे भाई साहब आदि को विधायक बनाएगा, इसलिए वोट मत दीजिए. कोई मंत्री बने, मुख्यमंत्री बने, इसलिए वोट मत दीजिए. कमल के निशान पर आपने दिया हुआ वोट झारखंड और देश को विकास के रास्ते पर ले जाएगा, इसलिए वोटिंग करनी है. मित्रों, ये विगिड़ी झारखंड की इकोनॉमी में, वाणिज्य में एक उभरता हुआ शहर. झारखंड के अंदर आज जो गठबंधन सामने है वो राजनीतिक फायदा उठाने वाला गठबंधन है. मे भाई, तो आप ये गिरिडीह से देख. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या प्रचाराचं थेट प्रक्षेपण आपण पाहत होतात. वळूया पुढील बातम्यांकडे. ब्रिटनच्या सार्वत्रिक निवडणुकीत मिळालेल्या भव्य विजयानंतर ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांनी ब्रेक्झिटचा अध्याय समाप्त करण्याच्या आणि लोकांनी दाखवलेला विश्वास सार्थ ठरवण्यासाठी दिवसरात्र काम करण्याचा निर्धार व्यक्त केला आहे. निवडणुकीतल्या विजयानंतर जनतेला उद्देशून केलेल्या पहिल्या भाषणात ते बोलत होते. ब्रेक्झिटचा मुद्दा लवकरात लवकर आणि पूर्णपणे निकाली निघाला पाहिजे अशी जनतेची अपेक्षा आहे आणि ती अपेक्षा पूर्ण करण्यासाठी आपण सर्वतोपरी प्रयत्न करू अशी ग्वाही त्यांनी दिली. आपल्याला मिळालेल्या या मोठ्या विजयाचा वापर ब्रिटनला एकत्र आणण्यासाठी करू असं ते म्हणाले. दरम्यान ब्रिटनमध्ये नुकत्याच झालेल्या सार्वत्रिक निवडणुकीत हाऊस ऑफ कॉमन्समध्ये भारतीय वंशाचे 15 प्रतिनिधी निवडून गेले आहेत. यामध्ये सत्ताधारी कॉन्झर्वेटिव्ह आणि विरोधी लेबर पक्षाच्या प्रतिनिधींचा समावेश आहे. अमेरिका आणि चीननं व्यापार कराराच्या पहिल्या टप्प्याची घोषणा केली आहे. यामुळे जगातल्या मोठ्या दोन अर्थव्यवस्थांमधला व्यापार संबंधांमधला संघर्ष निवळण्याचे संकेत मिळत आहेत. पहिल्या टप्प्यानुसार बौद्धिक संपदा, तंत्रज्ञान हस्तांतरण, कृषी, वित्तीय सेवा, परकीय चलन या क्षेत्रात चीनच्या आर्थिक आणि व्यापार धोरणात संरचनात्मक सुधारणा या टप्प्यात अपेक्षित आहे. चीननं या कराराच्या कोणत्याही तरतुदीचा भंग केल्यास ट्रम्प प्रशासन आयात शुल्क पुन्हा लागू करू शकतं अशी तरतूद यात आहे. अमेरिकेनं चीनकडच्या सुमारे 360 अब्ज डॉलर्स आयातीवरच्या शुल्कात कपात करण्याची तयारी दर्शवली आहे. तर चीननं अमेरिकेकडून मोठ्या प्रमाणात सोयाबीन, कुक्कुट उत्पादन आणि इतर कृषी उत्पादनं खरेदी करण्याचं आश्वासन दिलं आहे. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या विरोधात महाभियोग चालवण्याच्या 2 आरोपांना काल संसदेच्या न्यायालयीन समितीनं मंजुरी दिली. यामुळे अमेरिकेच्या प्रतिनिधीगृहात महाभियोगाची प्रक्रिया पुढे सुरू राहणार आहे. या समितीमधल्या डेमोक्रेटिक आणि रिपब्लिकन पक्षाच्या सदस्यांनी यासंदर्भात मतदान केलं. 23-17 मतांनी आरोप निश्चितीचा प्रस्ताव मंजूर झाला.
अमेरिकेच्या इतिहासात महाभियोग प्रक्रियेला तोंड देणारे डोनाल्ड ट्रम्प तिसरे अध्यक्ष ठरले आहेत. दरम्यान ट्रम्प यांनी ही प्रक्रिया म्हणजे धूळफेक असून ती फेटाळून लावली आहे. अमेरिकेसाठी ही अतिशय दुःखद बाब असली तरी राजकीय दृष्टिकोनातून ती आपल्यासाठी चांगलीच असल्याची प्रतिक्रिया ट्रम्प यांनी व्हाईट हाऊसमध्ये वार्ताहरांशी बोलताना व्यक्त केली. पालघर जिल्ह्यात भूकंपाची मालिका सुरूच असून आज पहाटे पुन्हा भूकंपाचे धक्के जाणवले. रिक्टर स्केलवर याची तीव्रता 3.8 इतकी नोंदवली गेली. भूकंपामुळे कोणतीही जीवित अथवा वित्तहानी झाल्याचं वृत्त नाही. आता जाणून घेऊया हवामान वृत्त. येत्या 24 तासात मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. याच काळात विदर्भात तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह विजांचा कडकडाट होण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. शेवटी ठळक बातम्या पुन्हा एकदा. राष्ट्रीय गंगा परिषदेच्या बैठकीसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी कानपूरमध्ये दाखल. गंगा स्वच्छतेच्या कार्यक्रमाचा घेणार आढावा. झारखंड विधानसभा निवडणुकीच्या 4थ्या टप्प्याचा प्रचार आज संपणार. नागरिकत्व सुधारणा विधेयकाला सुरुवातीला केलेल्या विरोधानंतर ईशान्येकडच्या राज्यातल्या परिस्थितीत झपाट्यानं सुधारणा. गुवाहाटी आणि शिलाँगमध्ये संचारबंदी शिथिल. अंमली पदार्थ नियंत्रण विभागानं 20 किलो कोकेन केलं जप्त. आंतरराष्ट्रीय बाजारात याची किंमत 100 कोटी रुपये. वस्तू आणि सेवा कराचे दर वाढवण्याचा कोणताही प्रस्ताव विचाराधीन नसल्याचं केंद्रीय वित्तमंत्री निर्मला सीतारामन यांनी केलं स्पष्ट. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर महाभियोग चालवण्यासाठी 2 आरोपांना अमेरिकी संसदेच्या न्यायालयीन समितीची मंजुरी. आणि ब्रेक्झिटचा अध्याय समाप्त करण्याचा आणि लोकांनी दाखवलेला विश्वास सार्थ ठरवण्यासाठी अहोरात्र काम करण्याचा ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांचा निर्धार. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 4:30 वाजता पुढील बातमीपत्रात सह्याद्री वाहिनीवर. या बातमीपत्रानंतर आपण पाहणार आहात मी सिंधुताई सपकाळ या चित्रपट मराठी चित्रपट. नमस्कार.